2 लाखाचा रॅपर गोल्ड लागतात. अबे मोबाईलच नाही. तुला सांगितलंच नाही. अबे 1,90,000 फोन घेतला. 1,90,000 आपल्या कमाईवर जेव्हा आपण घेतो तर आपण किती खुश असतो हे सांगू शकत नाही. बाप की कमाई नाही, खुद की कमाई पे लिया उसने. मोबाइल घेतला म्हटलं किती घेतला असं सांगा म्हटलं. 1.5 लाख मेरे को सब पता है. सब अपने बाप के पैसे पे शॉप करते हैं. मैं अपने बाप को मेरे पैसे पे शॉप कराऊंगा. जापान वरून पार्सल आलेला आहे. एकदम जापान जरा बदलला म्हटलं काय काय करतो आपण. फ्यूज मध्ये चांगल्या ना उपड म्हणे म्हणजे म्हणे मग व्हॉट्सअपचा याचा त्याचा तुम्हाला स्क्रीन वर स्क्रीन ना पहा म्हणे. छान अशी पंडी होती. 10,000 द्या. मग ते हे एवढी चिकटपट्टी काढायसाठी कधीपासून वाटपून राहिलो तुम्ही. हाय हाय इतना सुकून सॅटिस्फॅक्शन वाला पी. 2 लाखाचा रॅपर गोल्ड लागतो. वेगळं सॅटिस्फॅक्शन असते. आपण मोबाईलच नाही. स्कॅम झाला. पियुषा सायच्या एप्रिल फुलले. मोबाईल आधीच बाहेर काढलेला आहे. कसा लगा मेरा मजाक. फोन घ्या घेतला पण हिट काढायचं राहिलेलं अजून. याच्यात काय काय आलं बॉक्समध्ये आधी आपण बघून घेऊ. चेक काय स्क्रीन गार्ड. आयफोनचं कवर किती जाईल तुम्हाला माहित आहे का? चेक करा कधी. आयफोनचं ओरिजिनल कवर अडीच ते 3,000. म्हणजे मोबाईल घ्या 1,90,000. चार्जर घ्या 2,000. म्हणजे बसते तो पूर्ण 2 लाखात बसू लागेल. 1,89,000 फोन आहे तो. धन्यवाद लाईव्ह उपकार तुमच्या ऍपल. एवढा मोठा केबल पाठवला तुम्ही 2 लाखाच्या मोबाईल सोबत. म्हणजे किती ते असं बारकाईनं असं याच्यातून काढा. 1-2 सगळा खर्च याच्यातच केला तुम्ही ना. तर सुरू होते खतम हो गया. चला तर अनबॉक्सिंग करूया. सॅटिस्फॅक्शन जावा. सॅटिस्फॅक्शन जावा. जापानीज मध्ये लिहिलेलं नाही. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. खोलने के लिए ऊपर स्वाइप करे. अच्छा मोबाईल पेक्षा तर नाहीच आहे. एवढा खाली आहे इंडिया. चुकीचं आहे. इंडियाचं नाव यावरून सुरू करा रे. मोदीची रिक्वेस्ट करा. इंडिया पहिलं नाव इंडिया. फायनली मी ऍपलला माझा फेस आय डी देणार आज. म्हणजे कृपया म्हणते की दाढीगिडी सोबत फेस आय डी देऊ नको. म्हणते दाढीगिडी काढली तर ओळखणार नाही. अबे बाप कसं दिसते बे याच्या. एवढा कठीण. तर तुमच्याजवळ जर अँड्रॉइड असेल त्याच्यावर डायरेक्ट जर आयओएस वर स्विफ्ट मारायचं आहे त्याच्यात 3-4 ऑप्शन दिले. रिस्टोर फ्रॉम आयकॉर ब्लॅकअप आपल्याजवळ नाही आहे. रिस्टोर फ्रॉम मॅकॉर पीसी ते याच्यातून करायचं नाही आहे. ट्रान्सफर डायरेक्टली फ्रॉम आयफोन तेही करायचं नाही आहे. आपल्याला करायचं मूव डेटा फ्रॉम अँड्रॉइड. माझ्याकडे सिग्मा टेल वाला तर नाही माझ्याकडे. सॉरी अखिलेश माझा मोबाईल बघितला नसेल तुम्ही जुनावला. पण आता मी असा पुटकाच वापरणार. म्हणजे कसं लोकांनी जज केलं पाहिजे. मग जसं जज करायला लागले असं दुसऱ्या खिशातून आपण काढायचं. काय म्हटलं ते आयओएस मधून ट्रान्सफर करायसाठी कोड पाहिजे होता पण तो कोड येतच नव्हता. तर मग इंडियन लोकांजवळ तर एकच सोल्युशन असते आणि ते बेस्ट सोल्युशन असते की सरळ स्विच ऑफ मारा सालायला चालू झाला पुन्हा कोड आला नवीन. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. मूव टू आयओएस ॲप डाउनलोड केला. मी प्रमोशन नाही करणार त्याचं. करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट याच्यात तुम्हीच गोष्टी सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे. मला मेसेजेस पाहिजे, कॉन्टॅक्ट्स पाहिजे, कॅलेंडर पाहिजे, गुगल अकाउंट पाहिजे, फोटो लायब्ररी नाही पाहिजे, डिस्प्ले सेटिंग पाहिजे. नाही डिस्प्ले सेटिंगची गरज नाही. ॲक्सेसिबिलिटी सेटिंगची पण गरज नाही. बरोबर पक्कं नक्की ठीक. आता लक्षात येतं स्क्रीन त्याची मोठी आहे म्हणून बंद असल्यावर. तर ह्या मोबाईलची जर्नी खूप लंबी आहे. जर्नी खूप लंबी आहे का म्हणत आहे मी कारण की हा मोबाईल आला जपान वरून पुण्यावर. पुण्यावरून मी गेलो इथून अमरावतीवरून पुण्याला. पुण्यावरून मग घेतला आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला. कसा कधी कोण कोणाकडून ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि जपानमध्ये पण अलग ब्लॉग शूट झालेला आहे मोबाईल घेताना. तो ब्लॉग पण मी आता टाकणार आहे नेक्स्ट मध्ये. तर स्टे ट्यून. तुला सांगितलंस अबे काय वांगू झालं का चार्जिंगला लावून ठेवला होता. हाच दाखवून आला मला वन प्लस देऊन दे मग आता मला. घेऊन घे काय करत ठेवून घे. तुम्ही घे आदर घे. भेटला काय माझा मोबाईल डाऊनच होऊन जाते काय.
गिरेक लागूनच आले ना. कोणता घेतला? वन प्लस एप्पल 14 प्रो मॅक्स. मॅक्स घेतला. हा आणि ते बी 1 TB. 1 TB म्हणजे 1000 GB. 1000 GB आला का याच्यात? किती रुपयात झाला? वर्ल्ड मधला सगळ्यात महाग फोन वापरून राहिला सध्या शशांक कुडाळ. अरे अमीर बनो अमीर. किती रुपयात झाला? 1,90,000. 1,90,000 चा फोन घेतला त्या. आम्ही अक्षय तृतीयेपासून सस्पेन्स मध्ये ठेवलं आहे. 1,90,000 चा फोन घेतला. छाती फुगली की नाही? मोठ्या माणसात काम करू राहिला. कुठून आणला हे विचार? कुठून आणला? जापान वरून. अच्छा आपल्या गळ्यात आणला. हा म्हणून तर गेलो तुम्ही एवढ्या दूर पुण्याला. म्हटलं हा बिमार आहे पुण्याला चालला खाली. एवढ्या बिमारीत गेलो मी घोड्या खाऊन. नाही घेतला. आगून लागलेली होती. नेक्स्ट ब्लॉग किंवा त्या ब्लॉग मध्येच आम्ही बिपिन, विजय खंडारे, श्रुती, अनिकेत, नेहा ठोंबरे, हा कोणी राहिलं असेल तर तो पण मी राहिलो आहे. तर मी पण त्या ब्लॉग मध्ये असणार आहे. आणि बंब मजा केली तर तेव्हा बिपिनची रिएक्शन होती, आय ड्राय 40 Pro Max घेतला काय? म्हटलं म्हणे केवढा? म्हटलं 1 TB. तुम्ही 1 TB? त्याची रिएक्शन गजब होती. ते पाहण्यासाठी नक्की नेक्स्ट ब्लॉग बघा. तोपर्यंत स्टे ट्यून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा तर माहित पडून जाईल की आमचा ब्लॉग आलेला आहे म्हणून. टाटा.